बारायण या सिनेमाचा विषय चांगला आहे. चांगला म्हणजे काही फार वेगळा आहे अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये पालक आणि मुलं यांच्यामध्ये जो विसंवाद असतो, पालकांचं आपल्या मुलांवरती काही आपल्या अपेक्षा लादणं आणि मग मुलांनी त्याखाली दबणं, या प्रकारचा विषय आपल्याकडे आधी येऊन गेलेला आहे. अगदी रिसेंटली म्हटलं तरीसुद्धा सिद्धांत किंवा सहा गुण यासारख्या सिनेमांमध्ये आपण तो पाहिलेला आहे. तारे जमी परसुद्धा त्याचंच एक व्हर्जन असल्यासारखं होतं. त्यामुळे विषय आपल्या तसा परिचयच आहे. पण याच्यामध्ये त्यांनी केलं आहे काय की तो अधिक जनरल त्याच्यामध्ये अप्लाय होतो. म्हणजे ज्या प्रकारची सामान्य मध्यमवर्गीय घरं असतात जी आपण नेहमी पाहतो, त्या प्रकारच्या घरांमध्ये जसं वातावरण असतं त्या प्रकारचंच वातावरण सिनेमामध्ये आहे. त्यामुळे हा जर सिनेमा चांगला झाला असता अधिक, तर तो अधिक प्रमाणात लोकांनी पाहिला असता आणि तो अधिक लोकांपर्यंत त्यामधला जो आशय आहे तो पोचला असता. तसं दुर्दैवाने होत नाही, कारण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत. बारायण ही अनिरुद्ध पाटील या मुलाची गोष्ट आहे. हा मुलगा 12वीला आहे, त्याचे वडील शिक्षक आहेत, त्याची आई हाऊसवाईफ आहे, त्याला एक बहीण आहे. तो मुलगा 12वीला असल्यामुळे त्याचा खूप घरामध्ये असं टेन्शन आहे. सगळ्यांना असं वाटतं की त्यांनी 12वीला मेडिकलला त्याला ॲडमिशन मिळावी आणि पुढे मग त्याचं करिअर चांगलं होऊन तो डॉक्टर वगैरे व्हावा. तर हे टिपिकल मध्यमवर्गीय घरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण असतं त्या पद्धतीचं आहे आणि त्यांना ज्या प्रकारे मुलगा प्रोफेशनल व्हावा असं वाटत असतं तसंच सगळा इथला सिनेरियो आहे. आता प्रॉब्लेम इथे असा होतो की नाव सिनेमाचं बारायण असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हा पूर्ण सिनेमा हा 12वीच्या वर्षावर फोकस्ड असेल. म्हणजे वर्षामध्ये काय काय होतं, त्या मुलावर कसे स्ट्रेस येतात, टेन्शन होतं आणि पुढे तो त्या सगळ्याला कसा तोंड देतो, असं एकूण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं असतं. कारण सिनेमाचं नाव आणि त्यांनी ज्या पद्धतीने पब्लिसिटी त्याची केली आहे हे दोन्ही. प्रत्यक्षात तसं नाही आहे. प्रत्यक्षात इंटरवलच्या आधीचा जो भाग आहे तो त्याच्या 12वीच्या वर्षाचा आहे आणि पुढचा भाग आहे तो त्याच्या कॉलेजमधल्या सुरुवातीचा काळाचा आहे. त्यामुळे होतं असं की इंटरवलनंतर त्यात सगळं वातावरण सिनेमाचं बदलतं. मुलगा कॉलेजमध्ये गेल्यामुळे मग तिकडे एक नवीन सेट ऑफ कॅरेक्टर्स येतात, नवीन पद्धतीचं कॉलेज लाईफच्यावर आधारित सिनेमे असतात, तसा सिनेमा चालू होतो. वेरॅज आधीचा भाग कम्प्लिटली वेगळा असतो. त्यामुळे आपली थोडीशी अशी फसगत झाल्यासारखं होतं. आपल्याला असं वाटतं की आपण या ज्या सिनेमाची अपेक्षा करून आलो होतो त्यापेक्षा इथे काहीतरी वेगळंच होतं. हा या सिनेमाचा एक प्रॉब्लेम. WWE ची फायनल मॅच आहे. टीव्ही लावून अन्यायाला वाचा फोड. पण अन्या 12वीला आहे ना, मग आपल्याला का शिक्षा? काय समस्या? हा माझा मुलगा आहे अनिरुद्ध, 12वीला आहे तो, त्याला चांगले मार्क मिळावे. ह्या 12वीचा वर्ष म्हणजे लय 12चा असता. अरे बापरे. दुसरा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असा आहे की त्याची लांबी ही साधारणपणे 2.5 तास आहे. ही जेवढी असायला हवी होती त्याच्यापेक्षा जवळजवळ 1 तासभर जास्ती आहे. म्हणजे साधारण 90 मिनिटाचा जर हा सिनेमा असता, कारण त्याचा जीव तेवढाच आहे, त्याच्यामध्ये त्या प्रत्येकानी प्रत्येक मुलांनी आपल्याला जे मनापासून वाटतं ते करावं असा त्याचा विषय आहे आणि त्या विषयाला साधारणपणे 90 मिनिटाची लांबी ही पुरेशी आहे. इथे झालं आहे काय की हा जो पुढचा अधिक 1 तास वापरलेला आहे तो कशात जातो, तर त्याच्यामध्ये खूप अनेक पात्र आहेत, त्यांची मग सगळ्यांचे सबप्लॉट्स आहेत, त्याच्यामध्ये इकडचे शाळेमधले मित्र आहेत, कॉलेजमधले मित्र आहेत, नातेवाईक आहेत, असे सगळे खूप भरणा आहे लोकांचा आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्यांना न्याय देण्यामध्ये हा वेळ सिनेमाचा जातो आणि त्याच्यामुळे सिनेमा असा पसरट होऊन जातो. त्याच्यामधला जो मुद्दा आहे जो शार्पली यायला हवा होता तसा तो शार्पली येत नाही. याच्यामध्ये कामं चांगली केलेली आहेत लोकांनी, खास करून त्याच्यामधलं अनुराग वरळीकरनी जी प्रमुख भूमिका केली होती आणि त्याच्या आईवडिलांची म्हणजे नंदू माधव आणि प्रतीक्षा लोणकर यांनी केलेली कामं ही चांगली आहेत. अनुराग वरळीकर जेव्हा लहान होता तेव्हा त्यांनी देवकी आणि असे काही सिनेमे केले होते की ज्याच्यामध्ये त्याचं काम थोडंसं असं मेकॅनिकल पद्धतीचं व्हायचं, पण आता तो मोठा झाल्यावरती तो चांगल्या पद्धतीने सरावलेला आहे अभिनयाला असं हा सिनेमा पाहून वाटतं. नंदू माधव आणि प्रतीक्षा लोणकर याबद्दल तर प्रश्नच नाही, कारण आपल्याला माहीतच आहे ते चांगले अभिनेते आहेत आणि प्रतीक्षा लोणकर खास करून या सिनेमात लक्षात राहण्यासारखं त्यांचं काम झालेलं आहे. दीपक पाटील यांचा हा पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी हा एक सगळ्यांपर्यंत पोचेलचा विषय घेतलेला आहे. मात्र संहितेमध्ये ज्या पद्धतीने तो कंट्रोल करायला हवा होता, कंटेन करायला हवा होता, तसा न झाल्यामुळे तो बऱ्याच प्रमाणात प्रभावहीन झाला आहे असं आपल्याला दिसून येतं. मी 12वीला या सिनेमाला देतोय 2 स्टार्स. पुढल्या आठवड्यात पुन्हा भेटूया एका नव्या भन्नाट रिव्ह्यूसह.
तोपर्यंत फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर फॉलो करत रहा प्लॅनेट मराठी।